खूब आतां पळय जाणटे बरें ना कांय ना, रस्त्या फोंडार पडले इतले 40 गाडी आहा, आमगे एकच मोटरसायकल बरी ना, सगळे काबार। मेन म्हणल्यार आमकां नेटवर्क जायो, आनी रस्तो तर तुमी पळयलो आसा सर, तुमकां तुमी रस्त्यान येयल्ले आसा, आमकां रस्तो सामको गेल्लो आसा, आनी आमकां इतलेंच जाय, आमकां रस्तो जाय आनी आमकां लायट 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 न्हू हें रेंज जाय नेटवर्क। काम कांय ना, आमी गाडयेक काम कितें मेळटा। जयी राम श्री राम सुमरण मानिला दिवानी सुमरण बोलती गा। आनी एक आमगे उदक बांयचें तें सामकें खोदूळ येता, उदकी आहा न्हू ती बांय। सांगे हा दक्षिण गोव्यातील एक ग्रामीण तालुका। या तालुक्यातील डोंगर माथ्यावर अगदी दुर्गम भागात अनेक गाव वसलेत। या गावांमध्ये गोव्याचा मूळ भूमिपुत्र म्हणजेच आपला एसटी समाज गेले कित्येक वर्ष विकासाची आणि उद्धाराची प्रतीक्षा करत बसलाय। प्रगतीची शिखरं गाठलेल्या आणि आंतरराष्ट्रीय नकाशावर आपली छटा उमटवलेल्या ह्या गोव्यातच अशीही अनेक गावे आहेत जिथं विकासाचे इमले तर दूर पण मूलभूत सोयी सुविधांचीच वानवा पाहायला मिळते। सांगे तालुक्यातील कावरे पिरला पंचायत क्षेत्रातला कारला हा गाव चोहो बाजूंनी वेढलेल्या डोंगर रांगांच्या मध्ये हा गाव वसलाय। मुख्य गाव काजूर, काजूर गावचा एक वाडा हा कारला। पायथ्याच्या काजूर गावातून कारला गावात जाण्यासाठी रस्ता अस्तित्वात आहे, मात्र या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे। गावातील लोक कसे तरी मोठ्या जिकिरीनं आपली दुचाकी नेतात, चार चाकी गाडी या रस्त्यानं जाणं दुरापास्तच। काजूर गावातून साधारणतः 5 किलोमीटर पूर्ण चढण रस्ता चालत गेल्यावर आम्ही कारला गावात पोहोचलो। गावात पोहोचता क्षणी पारंपरिक धाटणीची सुरेल कौलारू घरं नजरेस पडली। एखाद दोन स्लॅबची घरं अपवाद, डौलदार कौलारू घरांसमोर अंगण आणि अंगणात तुळस। पावसाचे वेध लागल्यानं प्रत्येक घराबाहेर माडाच्या चुडतांची झडप बांधलेले पाहायला मिळतात। गावातील ही अशी घरं, चोहो बाजूंनी वेढलेला हिरवागार डोंगर, हा सगळा नजारा पाहून खरोखरच मन प्रसन्न आणि आनंदित होत। मात्र गावातील लोकांच्या व्यथांना अंत नाही। या व्यथा ऐकल्यानंतर हा आनंद आणि हीच प्रसन्नता लोप पावते। कारला गावातलाच हा संकेत गावकर। संकेतनं कारला गावातील समस्यांचा जणू पाढाच वाचून दाखवला। रस्त्याच्या दुर्दशेमुळे गावात ॲम्ब्युलन्स येत नाही, लोकांना बाजारासाठी 10-10 किलोमीटर पायी चालावं लागतं। मोबाईलची रेंज नसल्यानं रोजच्या व्यवहारांसाठी इथल्या रहिवाशांची आणि विद्यार्थ्यांची बरीच गैरसोय होती। संकेत गावकर बरंच काही सांगत होता। आमकां कितली वर्ष जाली, भरपूर प्रॉब्लेम आसा, मेन म्हणल्यार रस्तो, मागीर नेटवर्क। आतां तुमी सद्या येयला आसता, पयले आसतले की रस्त्या प्रॉब्लम। इतली एक 5-6 वर्सां जालीं रस्तो जालोलो पयलीं, मागीर पावसान तो सगळें हें जावन गेलो, म्हळ्यार व्हांवन गेलो, आनी आतां सांग खड्डी जाल्ली आसा, गाडी येवपा म्हळ्यार प्रॉब्लम जाता। आतां सपोज कोणा एमर्जंसी आसा जाल्यार तुका एक ॲम्ब्युलन्स आपयता जाल्यार म्हळ्यार ॲम्ब्युलन्स वाड्यार येवपाक शकना, कित्याक ते सगळे रस्ते हें जाल्ले आसा। आनी सपोज येयली आनी वयता आसता कितें टायर बी पंक्चर जाले जाल्यार एमर्जंसी पेशंट आसा तेका प्रॉब्लम जावपाक शकता,
ताका लागून एक हें जाता आमकां आनी मेन म्हळ्यार ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज कांयच ना. आतां आमकां एक भुरग्यां स्कुलां वयतले जाल्यार म्हळ्यार एक चलोन वचपा पडटा, एक एक वर्स म्हळ्यार चलोन वचपा पडटा आनी तेन्ना सपोज एक देड वर्स म्हळ्यार लागता तांकां येवपाक. एक म्हळ्यार थर्ड म्हळ्यार लायट. लायट आमकां कितें एक गिमास वर्सभर लायट आसता पूण पावस जालो की वादळ जाता तेन्ना आमकां एक धा दीस म्हळ्यार लायट आसना. आतां गेले तें एक हें वादळ जाल्लें तेन्ना एक 10 दीस जाले आमकां लायटच ना. मागीर एक 10-11 दिसांनी आमकां लायट पावली. मागीर आमी खंय हितून केपें इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान गेले, गांवची 10 जाण गेल्ले तरी पूण थंय गेल्यार आमकां कोणूच मेळना. मागीर अशें करून एक 10 दिसांनी 11 दिसांनी आमकां लायट पावली. मागीर डिमांड इतलोच की आमकां मेन म्हळ्यार रस्तो जाय, कित्याक वचपाक सामकोच प्रोब्लम जाता. कित्याक एम्बुलंस ना, कोणा पेशंटाक व्हरपाक मेळना आनी कोण खंय वयतलो जाल्यार म्हळ्यार तांकां वचपाक मेळना सारकें. आनी सेकेंड म्हळ्यार नॅटवर्क प्रोब्लम आसा, भुरग्यांक शिकपाकूय मेळना आनी कितें अशें न्यूज पळयतलो जाल्यार म्हळ्यार न्यूज मेळना, ऑनलायन पळोवपाक मेळना. हो एक नॅटवर्क प्रोब्लम आसा सेकेंड रस्त्याचो. आनी अशें प्रोब्लम आसा आमकां तशें ट्रान्सपोर्ट एक आसा. आतां संकेत आम्हाला घेऊन गेला थेट कार्ला गावच्या माथ्यावरील डोंगरावर. ह्या डोंगरावर जाण्याचं प्रयोजन काय तर आम्हाला तिथल्या मुलांशी संवाद साधायचा होता. डोंगरावर एकाच ठिकाणी मोबाईल रेंजची आपालिपा सुरू असते. याच आपालिपाच्या भरवशावर इथल्या मुलांची ऑनलाईन शिक्षणाची धडपड सुरू आहे. माझ्या मागे जर आपण पाहिलं तर माझ्या मागे तुम्हाला इथं एक हट म्हणजे झोपडी टाईप दिसते. हे जर दुरून पाहिलं तर असं वाटतं की आता आम्ही बघितलं तर कमर्शियल जे हट्स करतात तिथं येऊन पर्यटक राहतात तसं एकंदरीत चित्र ते इथून दिसतं, पण तशी वस्तुस्थिती नाही आहे. माझ्या मागून जो आता तुम्हाला ती झोपडी दिसते किंवा जे माडीच्या झाडापासून जे अतिशय सुंदर अशी झोपडी केलेली आहे तीसुद्धा जंगलात केलेली आहे. ती कशासाठी केलेली आहे हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला धक्का बसेल. ह्या गावात मोबाईलची रेंज अजिबात मिळत नाही आणि मुलांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आणि त्यांची मोठी गैरसोय होते. पण ही गैरसोय दूर करण्यासाठी गावातील तरुणांनी, गावातील मुलांनी एकत्र येऊन गावापासून काही अंतरावर दूर जंगलात ही अशा तऱ्हेची इथं झोपडी बांधलेली आहे. कारण इथंच जरा मोबाईलची रेंज मिळते आणि मुलांना गावातल्या सगळ्या इथं वर येऊन मोबाईलच्या रेंजवरनं ऑनलाईन एज्युकेशन घ्यावं लागतं. आता आपण थेट तिथं जाऊयात, तिथं मुलं आहेत का पाहूयात, ती काय करतात ते पाहूयात आणि त्यांच्याशी संवाद साधूयात. चला तर. ग्रामीण भागातील मुलांना कशा तऱ्हेनं त्रास सहन करावा लागतो, गैरसोय होते, हे चित्र त्याचं एक अतिशय चांगलं उदाहरण आहे. इथं ही सर्व मुलं आहेत, या झोपडीत ती आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता त्यांच्याशी संवाद साधण्यापूर्वी त्यांनी अशी माहिती दिली की काही दिवसापूर्वी तौक्ते वादळ आलं होतं आणि ह्या वादळात ही झोपडी, या झोपडीचं म्हणजे छप्पर जे आहे ते उडून गेलं होतं, पण पुन्हा ह्या सर्व मुलांनी, गावातील तरुणांनी एकत्र येऊन हे छप्पर जे आहे ते इथं पुन्हा उभारलेलं आहे, त्याला प्लास्टिक घातलेलं आहे आणि त्यापासून हे संरक्षण सगळं करून मुलं इथं एज्युकेशन जे आहेत ऑनलाईन एज्युकेशन घेत आहेत. म्हणजे ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे ऑनलाईन एज्युकेशनच्या बाबतीत असेल, त्यानंतर सरकार जे आहे 18 ते 24 या वयोगटासाठी त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं, अशा ह्या ग्रामीण भागात ह्या गोष्टी शक्य आहेत का, तर अतिशय त्याचं उत्तर जे आहे ते नाही असंच आहे. कारण हे चित्र आम्ही इथं पाहू शकतो, आम्ही त्यांच्याशी संवाद साधूया. हांगा तुमकां रेंज मेळटा? हांगा मेळटा. आनी खंय मेळना? ना. सो तुमी हांगा ही केन्ना अशी झोपडी अशी बांदल्या? एक वर्स जालें. सो गांवचे सगळे भुरगे आहा ते हांगाच येता? सो ऑनलायन तुमचे एज्युकेशन आसले पळय, आतां स्टार्ट जाल्ले कोवीड लॉकडावनान, तुमकां कितें त्रास जालो? जातले तुमचे सारके ऑनलायन एज्युकेशन, सारके कनेक्टिविटी बी जायनासली? जाय त्या टायमार सेंड जायनासले, टिचरीन सांग धाड म्हणले ते. आनी एग्जामी दिसा बी पेपर टायमार पावनासले, लेट वयताले, चड जाण उरताली, नेटवर्क स्लो जातालो. मागीर रावो पडटाले हांगा, रातचे येवपा पडटाले नेटवर्का, टिचरी समज कितें सांगल्यार हो बीग प्रोब्लम. ओके. सो मागीर तुमी टिचरींक बी सांगताले आमकां रेंज ना हे असो प्रोब्लम सांगताले तुमी? हय सांगताले, पूण तांकां तो आमगे रिजन दिसतालो
सो टीचर्स म्हणटाले की तुम्ही बेश्टी निमता सांगता. हय निमता सांगता आम्ही. पण तुमचो हांगा रेंजूच तुमकां मेळना. हय रेंजच मेळना. सो आता तुम्ही हांगासर न्हू हे आतां कोणी बांदले ही सगळी जो हे तुम्ही जी आतां सोय केल्या पळय हांगा. सो कोणी हे केले तुम्ही सगळ्यांनी? ना ना तेणी एकट्यानी स्टार्ट केल्ली ती आमकां लागून. मागीर आमी थोडो हेल्प केल्लो हे सगळे हाडपा सायडीचे मी वयले सगळे हाडपा एकट्यान अर्स प्लॅन काडलो एकट्यान तो आमी थोडो हेल्प केल्ले हे सगळे हाडपा हाडून दिवपा ताका. तर आम्ही पाहिलं की गावातल्या एका व्यक्तीनं हे मुलांची सोय व्हावी म्हणून इथं ही झोपडीची व्यवस्था केली. मग त्यांना या सर्व मुलांनी येऊन मदत करून ही इथं त्यांची जराशी जी आहे ती सोय केलेली आहे असं मुलं सांगत आहे. मग असं तुझं नाव किती? रोहित रायकर. ओके तू किती शिकतो? 9वी. सो तू काय ऑनलाईन एज्युकेशन बीन असले ऑनलाईन? हय. सो तुका किती त्रास झाले? रेंज मिळणारलेली. सकाळ गावात? हा. ओके सो तुम्ही कितले भुरगे हांगासर येताले अशे शिकपाक ऑनलायन मोबायलाच्या रेंजी खातीर? 10-12. 10-12 जाण येताले. ओके सो तुमकां मागीर हांगा येताले पळय तुमकां असो भंय बी दिसनासलो? रातचे तेगे भंय दिसतालो. दिसान तितलो भंय दिसनासलो. दिसान खूब जाण उराय न्हू. ओके सो मागीर रातचे तुमी एकटे येताले काय मागीर बाबा आई बीन तेंकां घेवन? बाबा आई घेवन येता. आनी मागीर तुमी हांगासर ते ऑनलायन करून मागीर तुमी परत गांवान वयताले? हय. सो तू म्हाका सांग हे आतां सरकार म्हणटा पळय आतां तू कितें शिकता? हांव 12th पडटा. ओके सो तुका हेजेर कितें सांगपा जाय? गांवांनी रेंज बी मेळना पळय सो तूं कितें सांगपा सोदता? तुमकां जाय रेंज जाय कितें तुमकां त्रास जाता? आमकां मेन म्हळ्यार नॅटवर्क जाय हांगा. नॅटवर्क फेसिलिटी कांयच ना पळय हांगा. सगळे इतल्यान नॅटवर्क स्पीड स्लो जाता. मिसर जाय ते सेंड टायमार जायना. आमकां एक टावरच जाय आमकां कांय ना. सो तुमी तुमचे हांगा कोण आमदार बीन तेंकां सांगना? आमदार सांगला आमदार कांय करना आमगेलो. येता ह्या वटेन गांवांनी तुमचे येता? गांवान आजून येयलना तो. एक वर इलेक्शना टायमार येयल्लो मागीर थोडो टायम येयल्लो मागीर येयलो ना. हय मागीर 4 वर्सां दिसता येयलोच ना दिसता गांवां येयना. अर्धकाच्या वयता परत. आतां तुमच्या गांवान ते कोविडाचे ते वॅक्सिनेशन बीन स्टार्ट केला पळय ते कशें कितें चल्लां हांगासर? लोक घेता वॅक्सीन बी? हय घेतलें पयर फाटी घेतलें. गांवान काय मागीर सकयल वयचें पडटा? ना सकयल गेल्ले काजूर. ओके आनी तुमकां हांगा बस बीन अशें कितें आसा? रोड बीन? ना रोड बी कांय ना आमकां. बस बीन कांय ना? बस बी कांय. तुमी स्कुलाक खंय वयता? मेळना. कितले पयस ते? हांगच्यान चलत वचपाक पडटा पळय ती वाट पयसान चलत. सो ह्या सकयल्या वाटेन रानांतले तुमी मायणा वयता स्कुलाक. सो कितले चलचे पडटा तुमकां आतां ह्या रानांतल्यान अशें? 2 वरां. हय वयतां रोकडी पावता. 1 वरां भितर पावता. इतल्यान टायम लागता. दनपारां वयलें जार जाता मागीर टायम जाता. ओके सो तुमी 2-2 वरां डेली चलता? ओके सो तुमकां अशें दिसना की तुमकां शिक्षण घेवपा खातीर किंवां आजून सुद्दां हे जे प्रोब्लम आसा पळय ते सॉल्व करपाक जाय कशें? हय सॉल्व करपाक जायचे. तू एज अ यूथ आतां तू 12वी शिकता तूं कितें गव्हर्मेंटाक अपील करपाक सोदता किंवां सांगपाक सोदता? मेन म्हळ्यार आमकां नॅटवर्क जाय आनी ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज. पण इतरही मुलांची बोलया त्यांना काय वाटतं? तुझं नाव किती? भारती गावकर. ओके सो तू किती शिकता? फर्स्ट इयर. खंय? केप्यां. सो तू आतां कॉलेज स्टुडंट सो तुका कितें प्रॉब्लम फेस जाता तुझ्या गांवांत? कितें कितें डिफिकल्टीज आसा तुका? नॅटवर्क ना घरा कडेन आमकां नॅटवर्क मेळना. हांगा येवचें पडटा नॅटवर्का. मागीर येयलें जाल्यार सुद्दां हांगा आतां सगळीं जाणां आसा म्हणटगीर नॅटवर्क सारको मेळना. केन्ना टिचरी कितें धाडपा जाल्यार तें सारकें टायमार सेंड जायना. आनी रातची तर टिचरीन कितें सांगलें तें आमकां पावना कित्याक आमी रातचें आमकां घरा कडेन नॅटवर्क मेळना. म्हणून हांगा येत तेन्ना पळोवपाचें कितें धाडल्यार तें सारकें टायमार पावना आमकां. मागीर आमगेर लेट सबमीट केल्यार मागीर टिचर अशें एक्सक्यूज दिनाका म्हणटा. तेंकां खबर ना न्ही आमकां नॅटवर्क मेळना म्हणून. सो तू आतां केपें कॉलेजीक वयता न्हू. सो हांगाच्यान तुका कितें ट्रान्सपोर्ट बी कसो आसा तुका वचपाक? बस गांवां वयचें पडटा. हांगा रोड आमचे हांगा रोड सामको ऑफ आसा. दामोर घातलो तो सामको गेल्लो आसा. थंय आतां गाडयेन वयता जाल्यार चलत वचपाचें. एकल्यान गाडी घेवन वचपाची. वयत जाल्यार आमकां हांव गाडी घेवन वचना. म्हाका पेरंट्स व्हरपा येता. पूण थंयच्यान काजूरसान चलत येवपाचें मागीर. ओके सो कितले चलचें पडटा तुका? 5 किलोमिटर आसतलें. 5 किलोमिटर तूं डेली 5 किलोमिटर 5-5-10 किलोमिटर चलता आनी कॉलेज करता?
ओके सो तुका किदें अपील करपाक जाय गव्हर्मेंट आतां हें अशें आतां तूं कॉलेज स्टुडंट सो तुका खबर आसा सो अशें गांव आसा पळय गांवगिरे वाठार आसा आमचे थंय खूब प्रोब्लम आसा बस आसात किंवां रेंज आसा एज अ कॉलेज स्टुडंट म्हणून तूं किदें अपील करपाक सोदता हांव कांयच सांगपा सोदना मेन म्हणल्यार आमकां नॅटवर्क जायो आनी रस्तो तर तुमी पळयलो आसा सर तुमकां तुमी रस्त्यान येयल्ले आसा आमकां रस्तो सामको गेल्लो आसा आनी आमकां इतलेंच जाय आमकां रस्तो जाय आनी आमकां लायट न्हू हें रेंज जाय नॅटवर्क ओके आनी तुमच्या गांवांत अशें कितें प्रॉब्लम जाता लायट उदक बीन कितें लायट आमकां अशें पावसा दिसांनी आतां तर लायट आसा पयर 8 दीस जाल्ले आमकां लायट नासली ती लायट आतां येयली आमकां लायट मेळ्ळी आतां पूण अशी पावसा दिसांनी लायट वचत आसता आपलं भारतीय संविधान तर समानतेचा पुरस्कार करतं मग ह्या मुलांना त्याचे न्याय हक्क का मिळू शकत नाहीत शहरी आणि ग्रामीण अशी असमानतेची भिंत मधोमध उभारून ह्या मुलांवर अन्याय का केला जातो इतल्या वास्तवाचं दर्शन घट्टाच हैराण व्हायला होतं कसला विकास कसलं मोठेपण कसल्या प्रगतीच्या बाथा या आभासी जगण्यातून बाहेर पडून आपण या वास्तवाला भिडणार आहोत की नाही डोंगरावरून आम्ही पुन्हा खाली गावात आलो गावात येताना मध्येच वाटेत माडाच्या हिरांची पारंपरिक पद्धतीनं झाडू विणणारे हे वयोवृद्ध इसम भेटले त्यांचं नाव गणेश नास्को गावकर त्यांच्याकडून पारंपरिक झाडू विणण्याच्या कलेची माहिती जाणून घेण्याचा मोह काही आवडता आला नाही ह्या गावात असे आणखीही लोक आहेत ज्यांच्यानी अजून अनेक कला ज्या आहेत त्या जपलेल्या आहेत आता आपण इथे पाहू शकतो हे एक वयोवृद्ध जे आहेत ते इथं पारंपरिक पद्धतीने आपण ज्याला सारण म्हणतो झाडू म्हणतो ती झाडू विणण्याचं काम जे आहेत ते करत आहेत ही झाडू करण्यापूर्वी जे नारळाच्या चुट्टाचे जे हिर असतात ते हिर अगोदर स्वच्छ करावे लागतात अशा तऱ्हेनं आणि त्यानंतर सारण करण्याची किंवा झाडू विणण्याची एक प्रक्रिया असते आपण त्यांच्याशी बातचीत करूया तुझे जाणते नाव किरे गणेश नास्को गावकर तू आता किरे करता काम काय ना हे किरे करता सारण करपा सारण न्हू सो तू आता कितके वर्ष झाले अशी सारण बीन करता हा आता 2-3 वर्ष झाले करता आणि तुका आवडतं अशी सारणी करपा तुझ्यो सारणी विणून तू खंय विकता त्यो काय कॅप वयल्या विकता कॅप करून म्हणजे थंय घेता ते थंय शहरान कितके अशे हे करता तू सारणी वळटा सिजना सिजना करता बेकार म्हणल्यार कळप सद्या तुका काम ना सो तूं हें काम करता आनी ही चुट्टा बी तूं खंयसून हाडटा आमगे माडां पडटा न्हू भाजी आनी पयर खूब पडले ओके आणि एक सारण असता ती कशी विकता तू एक सारण 200 रुपया आणि एक सारण वळपाक कितको टायम लागता वळपाक टायम लागना तासूंक टायम लागता तासूंक टायम लागता हां कितलो टायम आणि कशी सारण वयता सुरवातीक किदें करता ते आमकां मातशें सांग सुरवातीक फाती घालून जाय फाती घालून ती मागीर बांदपाची बांदपाची मागीर मागीर काय ना तूं विकता कितलो टायम लागलो एक सारण करपाक एक सारण करपाक आदेशभर जाय आदेशभर ओके सो आतां जेन्ना तुका काम धंदो नासता तेन्ना तूं पावसान ह्यो अश्यो सारणी वळून तूं विकता हरशीं तूं कितें काम करता काम कांय ना आमी घरांत काम कितें मेळटा आनी मागीर पांय मळ्ळें मरे कामां जायना पांयांक प्लेट घायल्या सो तुजे कडेन सद्याक काम जायना पूण तुका ही कोणी अशी कोणा कडल्यान शिकलो तूं आमगे भाव कशी शिकलो तेजे कडल्यान तूं शिकलो आनी आतां तुजे फुडले भुरगे बी अशे हे करता ना तेंक कांय ना ओके आतां तूं ही सारण वळटा न्हू आनी आतां आमी पळयत जाल्यार बाजारान फक्त त्यो वेगळ्यो सारणी प्लास्टिकच्यो बीन आसता ह्यो सामक्यो कमी जाल्या सो तुका दिसना की भुरग्यांनी ह्यो अश्यो शिकपाक जाय बी म्हणून शिकना तूं सांगले सांगले आयकना आयकता तासूंक कळना तासूंक सुद्दां कळना तर आमी बघितलं की ह्या आनी सांगितलं की
आत्ताची जी नवी पिढी आहे ती अशा तऱ्हेचं सारणवर्ण ज्याला पारंपरिक पद्धतीनं असतं ते करत नाहीत असं ते म्हणतात, कारण त्यांना हिरसुद्धा तासणं येत नाहीत अशा तऱ्हेचं एक नाराजी त्यांनी व्यक्त केली. पण त्यांनी एक गोष्ट सांगितली की ज्या दिवशी ज्यावेळी त्याला काम नसतं अशा वेळी ते असे हिर जे आहेत चुट्टांचे हिर काढतात, ते हिर अशा तऱ्हेनं त्याच्यावर ते सोलले जातात आणि त्यानंतर सारण वळून ते ती सारण विकतात आणि एक सारण जवळजवळ 200 रुपयानं विकली जाते असं त्यांचं मत आहे. आणि एक सारण करण्यासाठी एक आदेश म्हणजे ज्याला हाफ डे आपण जो म्हणतो एवढा वेळ लागतो असं त्यांनी सांगितलं. गोव्याच्या ग्रामीण भागात अशा अनेक अजून कला आहेत सारणवर्ण असेल किंवा इतर, पण पुढची पिढी जी आहे ती ह्या अशी ही कामं किंवा पारंपरिक लहान लहान छोटी मोठी कामं करण्यासाठी पुढे येत नसल्याची नाराजी जी आहे ती त्यांनी व्यक्त केली. कार्ला गावात विहिरीला पंप बसवून ते पाणी टाकीत साठवून ठेवलं जातं, तिथून ते नळांना जोडून लोकांना पुरवलं जातं. ती उघडी विहीर बरीच दूषित झालेली पाहायला मिळाली. हे म्हणजे चक्क साथीच्या रोगांना आमंत्रण देणंच होतं. ग्रामीण विकास खातं, आरोग्य खातं कुठं गेलं? किमान ही विहीर साफ करून त्यावर आच्छादन तरी घालण्याची गरज ग्रामस्थांनी बोलून दाखवली. आमचे रस्तो न्हू खूप आते पळय जाणटे बरे ना काय ना रस्त्या फोणार पडले इतले 40 गाडी आहा आमगे एकच मोटरसायकल बरी ना सगळे काबार रस्त्या द्या हळडुमा. पयर तशे लायटी 4-5 खांबे मोडून पडले, 4 दीस लायट ना जाले आमकां. आनी एक आमगे उदक बांयचें तें सामकें खोदूळ येता, उदकी आहा न्हू ती बांय आनी टाकी फुटली आहा. तिका आतां 3 म्हयने जाले सांगल्यार कोणूच चवकशी करना हे उदकाचे. हय बांयचें नळान वयर हाडलें पळय पाय पंप बसून बांयचें उदक बरें ना उदकें आहा न्हू तें आतां जीव पडटा पयर सामकी सुकलेली ते उदकाची चवकशीच करप ना. उदक म्हणटा निवळ उरपाक जाय न्हू म्हणजे आगे. गोव्यातील लोककला लोकपरंपरेत इथल्या मूळ भूमिपुत्राचं मोठं योगदान. धालो जागोर तसंच शिगम्याच्या मानांवरील प्रथा परंपरा या समाजाच्या प्राचीन लोकजीवनाचं निसर्गाकडे असलेलं नातंच अधोरेखित करतात. अशीच एक लोकगायन परंपरा म्हणजे बनवड. हल्लीच्या काळात बनवड ही लोकगायन कला संपुष्टात आल्यात जमा आहे. कार्ला गावातील हे 93 वर्षांचे वयोवृद्ध बोमो गावकर बनवड लोकगायन कलाकार. आपल्या तरुण वयात बनवड लोककलेचं संवर्धन केलेले बोमो गावकर सध्या आपल्या म्हातारपणात आरोग्याच्या अनेक व्याधींमुळं आणि आपल्या गरीब परिस्थितीमुळं हालाखीचं जीवन जगतायत. त्यांचं हे जुनं मातीचं घर अतिशय वाईट परिस्थितीत आहे, पावसात ते कधीही कोसळू शकतं. सध्या आम्ही कार्ला गावातील एका वयोवृद्ध इसमासोबत इथं आहोत. आपलं इथं तुम्ही पाहू शकतात वयोवृद्ध माणूस इथं ते जेवत आहेत. आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत कारण त्यांची जी परिस्थिती आताची आहे ती अतिशय हालाखीची आणि हे जे माणूस आपल्याला दिसत आहेत ते कोणी सामान्य नाहीत तर ते एक कलाकार आहेत. गोव्याच्या लोकसंस्कृतीमध्ये किंवा लोकपरंपरेमध्ये बनवड हा एक प्रकार होता. हा बनवड प्रकार आता लुप्त होत चाललेला आहे, पण ह्यांनी हे जे इथे आहेत इसम ते आता थकलेले आहेत, त्यांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे, आरोग्याच्या अनेक व्याधी त्यांना जडलेल्या आहेत. पण त्यांनी 93 वर्ष त्यांना आहेत असं ते सांगत आहेत, पण ऐन उमेदीत आणि तारुण्यात त्यांनी बनवडसारखी लोककला असेल किंवा घुमटवादन असेल अशा कला जोपासल्या आणि एक आपली जी संस्कृती आहे ते राखण्याचं मोठं काम केलेलं आहे. पण आज त्यांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. नंतर तुझे नाव किती आहे? नाव गांवकार. तुका आता वर्ष कितली? 93. सो तू बरो ना? कितें जाता तुका? सद्या पांय सुजोन पांयां जीव ना वाचना हाती जीव ना वाचना असलें जालां. दोतोर सोडून ओग्गी बसलां कितें जाता तें देव करतलो देवान दिता तें खावचें पडलें. आतां मागीर कोण ना बायल आनी हांव दोगांत भुरगीं ना बाळ ना कोण ना कोण ना. आतां तूं सद्या जाणटो जाला बरो ना, पूण तूं जेन्ना हें आसलो पळय तरूण आसलो किंवां भुरगो आसलो भुरगेपणान तूं बनवड हो एक प्रकार आसता तो तूं म्हणटालो त्या बद्दल आमकां थोडें सांग. ते कितें ते प्रकार बनवड म्हणजे कितें तूं कशें ते म्हणटालो? बनवड म्हणजे
मेल्ल्या कोण आपल्या गरम म्हणून हाडटा ती शक्ती ती शक्ती जाप करता म्हण ती कथा सांगप आनी त्या टायमाचेर त्या उतराचेर येवन जाप घेतले केले आपूण पावलो तो का अशें म्हण पित्रान जाप करूं जायी अशी तेजी कोत एक पंडवाची कथा ती पंडव तेंगेली कथा कितें म्हणून म्हणटा तूं तें बनवड कितें म्हणून अशें ताका पयलीं नांव घेवप कोणाचें जय राम श्री राम सुमरण मांडिला दिवानी सुमरण बोल तेगा अशें अशें तेजी चाल आनी तेजेर भुंपक 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 करून घुमट वचो आनी तेका ताळ तुका कोण मदत करपाक येयलो कोणी तुका मदत बीन केल्या ना तो बाबूल भावा झेड म्हाका कितें जाय सांगले तें हाडून दिता ते भायर आनी कोण येवना तुका मदत करपाक ना आनी काल तो भाव चेडू चेडोन तो भुरगो दोग वचून खोलोन कितें इतलें फळ अशी हाडला तें लायल दिसान हें उसळपाक मातशें बंद जालां प्रसिद्धी किंवा स्वतःची ओळख ह्या पासून कोसो दूर असलेल्या बोमो गावकरांसारखे अनेक कलाकार प्रामाणिकपणे लोककलेची सेवा करतायत. बोमो गावकरांची परिस्थिती पाहून मन हेलावून गेलं. हालाकीचं जीवन जगणाऱ्या अशा कलाकारांना कोणी स्वतःहून पुढे येऊन कलाकार सन्मानाचा लाभ देणार का? या कलाकारांना समाजाकडून मदतीची सहानुभूतीची गरज असते. बोमो गावकरांनाही समाजातील दानी लोकांनी सरकारनं सढळ हस्ते मदत करण्याची गरज आहे. किमान या विशेष रिपोर्टची कुणीतरी दखल घेईल आणि बोमो गावकरांपर्यंत पोहोचेल अशी आशा करूया. कारला गावाला दिवसभर संपूर्ण वळसा घातला. आपण वास्तवापासून किती कोसो दूर आहोत ह्याची प्रचिती झाली. राजधानीत बसून आपण विकासाचे पोवाडे गातो खरे, पण या पोवाड्यांचा साधा गुंजही या गावापर्यंत पोहोचलेला नाही. जिथं मूळ भूमिपुत्रच वंचित आहेत, तिथं या भूमीचे गोडवे ते काय गायचे? गोवा मुक्तीची 60 वर्ष आपण साजरी करत आहोत, नाचगाणी रंगबिरंगी सोहळ्यांचे नियोजन करतो आहोत, पण इथला हा वंचित भूमिपुत्र मात्र या सगळ्या आनंदोत्सवापासून अलिप्त आहे. आपल्या रोजच्या जगण्याच्या खस्ता खातच तो जगतोय. सरकार नावाची गोष्टच त्यांना माहिती नाही. प्रशासन, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री कुणालाच ह्याचा थांग पत्ता देखील नाही. मुख्यमंत्री नेहमीच अंत्योदय तत्वाचा उल्लेख करतात. खरंच या अंत्योदय तत्वाचं पालन होतंय का? या 60व्या वर्षी प्रशासन कारला गावच्या दारी पोचू शकेल तर खऱ्या अर्थानं षष्टब्दी वर्ष साजरं झालं असं म्हणायला हरकत.